नमस्कार, स्वराज आर्टच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय खमंग आणि पौष्टिक अशी जवसाच्या चटणीची रेसिपी। जवसाला आयुर्वेदिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, शरीरासाठी हे अत्यंत लाभदायक आहे। स्पेसिफिकली ज्यांना कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी जवसाचा वापर जेवणामध्ये आवर्जून करावा। वजन कमी करण्यासाठी, सांधेदुखीसाठी, तसेच आयर्नची कमतरता असणाऱ्यांसाठी किंवा बी12 व्हिटॅमिन डेफिशियन्सीसाठी सुद्धा जवस अत्यंत उपयोगी असतं। चला तर मग बघूयात आता याची कृती। जवसाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते बघूया। अर्धी वाटी किंवा 100 ग्रॅम जवस, पाव वाटी किंवा 50 ग्रॅम तीळ। तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण। लसूण सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे, त्यामुळे यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहे। चवीनुसार लाल तिखट, 1/2 टीस्पून जिरे आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम पॅनमध्ये जवस घालूया आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे जवस भाजून घ्यायचं आहे। जवस हे बारीक असतं, तुम्ही मोठ्या गॅसवर भाजलं तर ते पटकन जळतं आणि चटणीला खमंग चव येत नाही, त्यामुळे जवस व तीळ भाजणे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। इथे घाई करू नका। जवसाची ही चटणी रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी, पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा तुम्ही ब्रेडवरती लावून सुद्धा ही खाऊ शकता। माझ्या मुलीला डब्यामध्ये नेण्यासाठी पोळीवर जवसाची चटणी लावून केलेला रोल खायला खूप आवडतो, त्यामुळे आमच्याकडे ही चटणी आवर्जून बनलेली असते। जवसाचा मुखवास देखील अप्रतिम होतो, म्हणजे तुम्हाला चटणी आवडत नसेल तर तुम्ही मुखवास सुद्धा जेवण झाल्यानंतर खाऊ शकता। मी जवस आणि पाचक घटकांचा मुखवासाची रेसिपी दाखवली आहे, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन पार्ट मध्ये देत आहे, ती नक्की बघा। हे बघा, हे जवस अगदी व्यवस्थित भाजून झाले, तडतडचा आवाज इथे येतो आहे, म्हणजे जवस फुलले आहे। आता अधिक फार न वाजता आपण गॅस बंद करू। तीळ सुद्धा घालूया आणि मंद गॅसवर हे तीळ सुद्धा खमंग भाजून घेऊ। तीळ सुद्धा हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली आणि ती तडतडायला सुद्धा लागली आहे। आता आपण ही सुद्धा काढून घेऊ। त्यानंतर गॅस बंद करूया आणि ह्या गरम तव्यावर आपल्याला हे जिरं घालायचं आहे। जिरं खूप भाजून घ्यायचं नाही, जस्ट ह्यातील मॉइश्चर कमी होईल एवढंच। आणि ह्या गरम पॅनवरतीच आपल्याला लाल तिखट सुद्धा घालायचं आहे। पॅनच्या उष्णतेमुळे हे जिरं आणि हे तिखट सुद्धा परतलं जातं। तुम्हाला जर सुकी लाल मिरची घालायची असेल तर तुम्ही तेलावर परतून मिरची यामध्ये घालू शकता। हे बघा, या गरम तव्यावरच हे तिखट परतून झालं। आता आपण हे काढून घेऊया। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले जवस घालूया। भाजलेले तीळ, परतलेलं तिखट आणि जिरं, चवीनुसार मीठ सुद्धा घालू आणि मिक्सरला किंचित जाडसर पूड याची तयार करून घेऊ। हे बघा, किंचित जाडसर पूड तयार। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे। लसूण नेहमी करता शेवटी घाला, कारण लसणाच्या ओलाव्यामुळे हे भाजलेले घटक नीटशे बारीक होत नाही आणि चटणी खूप ओबडधोबड राहते। तुम्ही ठेचलेल्या लसूणऐवजी लसूणचे बारीक तुकडे सुद्धा वापरू शकता। आता पुन्हा एक वेळा मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊया, म्हणजे लसूण एकसारखा एकजीव होईल। हे बघा, लसूण अगदी व्यवस्थित मिक्स झाला, चटणीसोबत एकजीव झाला आहे। आता आपण हे काढून घेऊया। अतिशय खमंग व पौष्टिक अशी जवसाची चटणी तयार। ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा। 1 ते 1.5 महिना सुद्धा ही सहज टिकते, पण मला ह्या चटणी ताज्या खायला आवडतात, त्यामुळे मी ह्या कमी क्वांटिटीमध्ये बनवते आणि 8 ते 10 दिवसांमध्येच त्या संपवते। तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा,
आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.